जय जगदम्ब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। स्वराज्य रक्षक संभाजी महाराज एपिसोड 9 जानेवारी 2020 अपडेट्स। प्रसंग रायगडावरील। कविराज पेशवे आणि खंडोजी चर्चा करत असतात। कविराज म्हणतात, का कुणास ठाऊक हिरोजी फरदत यांच्या मुलावरती माझा संशय येत आहे, कारण की त्यांचे वडील देखील फितूर होते असा मला संशय माझा बळावत आहे। तेवढ्यात खंडोजी म्हणतात, एक संधी द्यायला काय हरकत आहे कविराज? आणि कविराज म्हणतात, ठीक आहे, त्यांना घेऊ सामावून स्वराज्यात। पुढील प्रसंग रायगडावरीलच। येसाजी आणि सिधोजी चर्चा करतात आणि म्हणतात, आपण आता बादशहाचे काम करू आणि राजाराम महाराज यांना गादीवर बसवू, आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेऊ आणि शंभूराजांना पराभूत करू। पुढील प्रसंग रायगडावरीलच। महाराणी येसुबाई आणि ताराऊ म्हणतात, पाचाडहून निरोप आला आहे जानकीबाई, त्यांना राजाराम महाराज यांना भेटायचे आहे आणि त्यांना आमच्या हातचं खूप दिवस झाले काही खाल्लं नाही, आम्हाला त्यांना काही घेऊन तरी जायचं आहे त्यांना भेटण्यासाठी। राणीसाहेब म्हणतात, ठीक आहे, आम्ही तशी तजवीज करतो, परंतु खूप सावध जावं लागेल आणि तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल। महाराणी येसुबाई म्हणतात, येसुबाई आणि ताराऊ जिथे असतात तिथे भेटण्यासाठी सिधोजी आणि येसाजी येतात आणि येताच दर्शन घेण्यासाठी खाली वागतात महाराणी येसुबाईंचं आणि म्हणतात, आम्हाला जबाबदारी द्यावी राणीसाहेब, आम्हाला स्वराज्याची सेवा करायची आहे, आमच्या वडिलाप्रमाणे जबाबदारी द्या, आमच्या वडिलांच्या फितुरीचा आम्हाला संशय कलंक नाहीसा करायचा आहे, बाळराजेंच्या संरक्षणाची जबाबदारी द्या, आम्ही ती पार पाडू। महाराणी म्हणतात, ठीक आहे, आणि ताराऊंना पाचाडला जाण्याची परवानगी देतात। पुढील प्रसंग औरंगजेब आणि वजीर यांची चर्चा। औरंगजेब वजीरे आला, शहाबुद्दीन खान को जल्द से जल्द ज़्यादा फौज दिए जाए, क्योंकि वो स्वराज में गया है, वो काफ़ी स्वराज के अंदर है, रायगढ़ किले के पास। अब संभा बहुत कमज़ोर हुआ है, उसका सर सेनापति मारा गया है, इसलिए जल्द से जल्द ज़्यादा फौज रायगढ़ की तरफ भेज दो वजीर जी, बादशाह सलामत। त्यानंतर पुढील प्रसंग रायगडावरील। राजाराम राजे आणि ताराऊला पाचाडला जाण्यासाठी निघतात तेव्हा त्यांच्याबरोबर येसाजी आणि सिधोजी फरजन हे सोबत असतात। ते दोघे एकमेकाशी चर्चा करतात आणि आलेल्या संधीचं आपण आता सोनं करू, बाळराजे यांचा विश्वास संपादन करू आणि बादशहाची आपण फतवे करू। राजाराम राजे आणि ताराव पाचाडला जाण्यासाठी मेण्याजवळ येतात तेव्हा कविराज तिथे येतात आणि म्हणतात, राजाराम राजे क्षमा असावी, पण जिलेबी पथकातील काही माणसे तुम्हाला सोबत घेऊन जावी लागतील, तसा राणीसाहेबांचा आदेश आहे। तेवढ्यात येसाजी म्हणतात, आम्ही सोबत असताना काय गरज आहे? पण तेवढ्यात ताराव म्हणतात, राणीसाहेबांचा हुकूम आहे तर आम्ही सोबत माणसे घेऊन जाऊ। राजाराम राजे आणि ताराव पाचाडला ज्या रस्त्याने जाणार असतात त्या वाटेने काही मावळे पुढे जातात तर त्यांना रस्त्यामध्ये साधू भेटतात आणि म्हणतात, मोरया गोसावी चिंचवडून आम्ही आला आहोत, आम्ही दानधर्म गोळा करत आहोत, आम्ही इकडे कोकणात जाणार आहोत, आम्हाला असे समजले आहे की पाचाडला बाळराजे येणार आहेत, आम्हाला त्यांना भेटायचे आहे दानधर्मासाठी आणि त्यांच्याकडून ते घ्यावयाचे देखील आहे आणि ते मावळ्यांना ते साधूच आहेत याची प्रचिती एक सुवर्णमुद्रा देऊन करतात। इकडे पाचाडला राजाराम राजे आणि ताराव पोहोचतात, आणखी जानकीबाईंना त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतात। जानकीबाईंना जेवण खाऊ घालतात तेव्हा पाणी आणण्यासाठी महाराणी ताराऊ बाहेर येतात तेव्हा बाहेर येसाजी आणि सिधोजी येतात आणि ते ताराऊंना म्हणतात की रत्न विकणारे व्यापारी आले आहेत रत्न पारखी। तेवढ्यात तिथे व्यापारी येतात आणि महाराणी ताराऊंना म्हणतात, रत्न घ्या राणीसाहेब। ताराऊ म्हणतात, आम्हाला काही गरज नाही आहे, तरी पण रत्न पारखी त्यांना रत्न दाखवतात आणि ते त्यांना रत्न दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ताराऊ म्हणतात, आम्हाला नको आहेत, काहीच नको। तेव्हा ते रत्न पारखी महाराणी ताराऊ यांना पाचू दाखवतात, पाचू तरी घ्या म्हणतात। यामुळे राजाराम महाराज सिंहासनावरती बसतील, चक्रवर्ती राजे होतील। हा सर्व प्रकार पाहून ताराऊंना थोडा मनात संशय येतो, शक येतो। त्या म्हणतात, काहीच नको, तुम्ही जा बरं इथून। परंतु रत्नपारखी म्हणतात, ठीक आहे, काही नका घेऊ, पण आम्ही पाचाड येथे 2 दिवस राहणार आहोत। पुढील प्रसंग रायगडावरील। महाराणी येसुबाई आऊसाहेब यांना म्हणतात, राजाराम राजे आणि ताराऊला पाचाडला गेले आहेत हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे आलो आहोत, सोबत आम्ही शिबंदी दिली आहे, जिलेबी पथकातील काही स्वार माणसे आहेत त्यांच्यासोबत। आऊसाहेब म्हणतात, ठीक आहे, खूप चांगले केलं, आम्ही पण गेलो असतो त्यांच्याबरोबर। महाराणी येसुबाई म्हणतात, त्यांना लवकर बोलवलं होतं म्हणून मी सांगितलं। तेवढ्यात तिथे एक हेर येतो
आणि सांगतो, महाराणी येसुबाई आम्हाला पाचाडला जाताना रस्त्यामध्ये साधू भेटले. त्यांनी राजाराम महाराज यांच्याबद्दल चौकशी केली आणि ही पा त्यांनी सुवर्णमुद्रा दिली आहे. राणी साहेबाकडे ती सुवर्णमुद्रा तो हेर सुपूर्द करतो आणि महाराणी येसुबाई ती बघता क्षणीच म्हणतात, ही सुवर्णमुद्रा नाही अश्रफीय आहे. याचा अर्थ पाचाडला राजाराम राजे यांच्या जीवात धोका असू शकतो असं महाराणी येसुबाई म्हणतात. आणि आजचा भाग इथे संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुढील व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला दररोजच्या दररोज येऊन जातील. जय जगदंब, जय राजमाताजी जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.